पुतण्याकडून काकूस जिवे मारण्याचा प्रयत्न अडून पुतण्यानेच विनयभंग केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा येथे घडली. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जुमडा येथील एक 35 वर्षीय महिला सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतात जात असताना त्यावेळी आरोपी सोपान तेजराव कासार हा 22 वर्षीय तरुण त्या महिलेच्या मागे गेला व त्याने अश्लील हरकत केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरून गेलेल्या महिलेने ओरडण्यास सुरुवात केली. मात्र आरोपी कासार याने सदर महिलेचा गळा दाबून तोंडात माती फेकली. यावेळी ओरडण्याचा आवाज ऐकून शेतातील विहिरीवर पाणी भरत असलेल्या महिला आवाजाच्या दिशेने येऊ लागल्या. या महिलांना पाहताच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर सदर महिलेने देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी सोपान कासार याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ राठोड करीत आहेत. मात्र सख्या पुतण्याने काकूसोबत असा घृणास्पद प्रकार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल नायर, देऊळगाव राजा. एक महिला जुमडा येथील पीडित महिला पोलीस स्टेशनला आली त्याच्या पतीसह आणि तिने आरोपी सोपान तेजराव कसार यांच्या विरुद्ध रिपोर्ट दिला की ती शेतात एकटी जात असताना ज्वारीच्या शेताजवळ आरोपी याने तीस वाईट उद्देशाने पकडून शेतात ओढले व खाली पाडले असे तिने रिपोर्ट दिला. सदर महिलेच्या रिपोर्टवरून आरोपी विरुद्ध कलम 354(5)(6) भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि सदर गुन्ह्यात तात्काळ आम्ही व सोबत PSI सराग साहेब, ड्रायव्हर PC काकडे असे सरकारी वाहन घेऊन जाऊन तिथून आरोपी त्याच्या आरोपीच्या घरातून अटक केला व पोलीस स्टेशनला आणून आरोपी हवालात बंद केलेला आहे.